इंटरेस्टिंग व्हिडिओ साठी सब्सक्राइब करा मराठी गपशपला आणि प्रेस करा या बेलला, ज्यामुळे तुम्ही नवीन व्हिडिओ लगेच बघू शकाल। नमस्कार मित्रांनो, सध्या कोरोनामुळे आरक्षण घेऊनच रेल्वेत प्रवास करावा लागतो, यामुळे आता गर्दी वाढत आहे। त्यातच नागपूरहून नोकरी व इतर गोष्टींसाठी पुण्याला जाणाऱ्यांची गर्दीच गर्दी असते, त्यामुळे रेल्वे प्रवासांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नागपूर ते पुण्यासाठी विशेष 3 रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे। रेल्वे प्रशासनानुसार रेल्वे गाडी क्रमांक 02036 नागपूर ते पुणे आठवड्यातून 3 दिवस असेल तर ही सुपरफास्ट गाडी असणार आहे। ही रेल्वे नागपूरहून दर सोमवारी, बुधवारी व शनिवारी संध्याकाळी 6 वाजता सुटेल। तसेच पुण्याला आल्यावर प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी व रविवारी ही गाडी पुणेहून 17:45 सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता नागपूरला पोहोचेल, असे काहीसे नियोजन आहे। या रेल्वेसाठी सर्व प्रकारचे आरक्षण असेल, जसे स्लीपर, सेकंड क्लास सिटिंग, AC 3, AC 2, त्यामुळे प्रवासी याचे आरक्षण करू शकतात। दोन्ही गाड्यांना काही थांबे देण्यात आलेले आहे, ज्यामध्ये अंजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, नगर व दौड असे हे स्टॉप असतील, त्यामुळे सगळ्या प्रवाशांनी याचा फायदा घ्यावा। ही रेल्वे कायमस्वरूपी सुरू करण्यात आलेली नसून सध्या होत असलेल्या गर्दीला लक्षात ठेवून निर्णय घेण्यात आलेला आहे, त्यामुळे भविष्यामध्ये ही रेल्वे चालू राहील की बंद राहील याचा निर्णय पुढे सिच्युएशननुसार घेण्यात येईल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।